आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एनडीए सरकारमध्ये कॅबिनेट पद मिळालं नसल्यामुळे अजित पवार गट आणि शिंदे गट काहीसे नाराज झाले असं वाटतंय का? मला असं वाटतं की शिंदे गट आणि अजितदादा गट नाराज झाल्याचं कारण अजिबात नाही आहे। आणि विधानसभा निवडणुकीमध्ये आरपीआय किती जागा मागणार आहे? विधानसभेमध्ये एकतर माझी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली होती आणि लोकसभेत आम्हाला एक जागा मिळाली, त्यामुळं आम्हाला काहीतरी घाटदार जागा मिळावी त्याच्यामध्ये आठ दहा जागा मिळाव्या त्याच्यासाठी मागणी आहे। चर्चेतून काही जागा दिल्या होती पण यावेळेला विधानसभाच्या काही जागा लढायच्या लढायच्या निर्धार केलेला आहे। तरी लोकसभेमध्ये आम्हाला थोडं अपेक्षा आलेलं असलं त्याच्यामध्ये अन्य अनेक कारणं होती। या इंडिया आघाडीवाल्यांनी मतदारांचं ब्लॅकमेल केलेलं आहे, त्यांनी जो लोकांना विधानसभा उतरवून समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केलेला होता। त्याच्यावर काम विधानसभेला त्याची काळजी आम्ही घेणार आहोत आणि दलित असतील मायनॉरिटी असतील त्यांच्याबद्दल समज आहे करू त्यांना आपल्या बाजू बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। ओबीसी समाज जो आहे तो ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही ही भूमिका राज्य सरकारची आहे आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय झालेला आहे। त्यामुळं मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल दलित आहे आदिवासी आहे मायनॉरिटीज आहे या सर्वांना सोबत घेऊन आम्ही यावेळेला कमीत कमी 170-180 जागा आणायच्या अशा पद्धतीचा आमचा निर्धार आहे। आणि यावेळेला माननीय उद्धव ठाकरे असतील संजय राऊत असतील शरद पवार साहेब असतील किंवा काँग्रेस पक्ष असतील या पक्षाला संविधानाची भूमिका सगळ्या पाठवून मांडता येणार नाही। त्यामुळं आम्ही मोदींनी केलेला जो विकास आहे किंवा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार यांच्या सरकारने महाराष्ट्रामध्ये केलेल्या कामाचा लेखाजोखा लोकांच्या समोर आम्ही मांडणार आहोत। त्यामुळं आम्हाला विधानसभेमध्ये चांगलं यश मिळेल आणि सरकार महायुतीत येईल असं
तुम्ही विधानसभेसाठी 8 जागा मागणार आहे असं म्हटलेलं आहे, पण इतक्या जागा महायुतीकडून तुम्हाला मिळतील असं वाटतंय? मी आता अगोदर इथं सांगितलंय की मागणी 8 जागांची आहे. एकदा चर्चेला बसल्यानंतर उमेदवार कोण आहे, मतदारसंघ कसा आहे, काय आहे, या सगळ्या बाबींचा विचार केल्यानंतर काय जागा थोड्या कमी जास्त होतील. जागांची 8 जागांची मागणी आमची आहे. असं नाही, आपण लोकसभेला पाहिलेलं आहे की एकनाथ शिंदे यांना 15 जागा दिली होत्या, पवार यांना 4-5 जागा दिली झाल्या होत्या. आमच्या पक्षाला जागा मिळाली नाही, कारण मी राजेंद्र गोर होतो आणि मी कुठंतरी एका मतदारसंघामध्ये अडकलो आहे आणि म्हणून माझा प्रचारामध्ये उभो व्हावा आणि माझी राज्यसभा तिथपर्यंत आहे. त्यामुळं मला जरी लोकसभा दिली नसली तरी मी प्रचारामध्ये उतरलो, माझे कार्यकर्ते प्रचारामध्ये उतरले आणि 17 जागा ज्या माहितीची निवडून आलेली आहे त्याच्यामध्ये आरपीआयचा फार मोठा वाटा आहे.